नमस्कार मंडळी, खाऊप्रेमीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिळ्या पोळ्यांपासून इतका मस्त आणि झटपट बनणारा, चविष्ट बनणारा पदार्थ, नाश्त्याचा प्रकार की जो घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि तुमची शिळी पोळीसुद्धा वाया जाणार नाही. तर चला तर मग वळूयात रेसिपीकडे. तर इकडे तुम्ही एक प्लेट किंवा बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्या शिळ्या पोळ्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्यांना व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे हाताने. मिक्सरचा वापर इकडे करायचा नाही. शिळ्या पोळ्या हाताने व्यवस्थित चुरल्या जातात, अगदी बारीक नाही चुरायच्या आहे किंवा जाड पण नाही ठेवायच्या आहेत मोठ्या मोठ्या. तर अशा मीडियम आपल्याला छान चुरून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात इकडे अशा मी चुरलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर थोडी जास्त घालायची आहे. त्यानंतर आपण इथे शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, लसूण शेंगदाण्याची. ही कशी करायची याची रेसिपी चॅनलवर आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ते तुम्ही वरती आय आयकॉनवर पण बघू शकता. त्यानंतर चवीला मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. त्यानंतर याचं चुरून टाकायचं आहे तो म्हणजे उडदाचा पापड. याच्यामुळे चव एकदम छान लागते. तर असा आपला पापड टाकून व्यवस्थित असं हाताने चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं आपण जे टाकलं आहे ते नीट पोळीला व्यवस्थित लागेल, सगळ्या ठिकाणी पसरेल. आणि आता टाकायचं आहे हिरो ऑफ द इन्ग्रेडियंट म्हणजे लोणचं, कैरीचं लोणचं इथे छान टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर असा झटपट आपला शिळ्या पोळ्यांपासून नाश्त्याचा पदार्थ होतो, तो म्हणजे पोळीचा कच्चा काला. तर हा घरात सगळ्यांना आवडतो आणि आपल्या शिळ्या पोळ्यासुद्धा वाया जात नाही आणि सगळे मिळून खातात, त्यामुळे एकालाच खायची वेळ येत नाही. त्यामुळे असा नाश्ता बनवून बघा आणि खाऊप्रेमीला सबस्क्राईब करा. थँक्यू.